नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। कराड तालुक्यातील 10 वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण। सातारा जिल्ह्यातील कराड तालुका कोरोनाच्या बाबतीत हॉटस्पॉट म्हणून पुढे येतो आहे। सातारा जिल्ह्यात 44 रुग्ण आहेत, त्यापैकी एकट्या कराड तालुक्यात 32 रुग्ण आहेत। कराड तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव भीतीदायक आहे, त्याचा प्रभाव इकडे सांगली जिल्ह्यातही जाणवताना दिसतो आहे। कराड तालुक्यात आज 2 नवे रुग्ण सापडले आहेत। कालपर्यंत कराड तालुक्यात 30 आणि उर्वरित सातारा जिल्ह्यात 12 रुग्ण होते। आज एका 10 वर्षाच्या मुलासह 2 रुग्ण नव्याने सापडले आहेत। बाबरमाची, वनवासमाची, मलकापूर अशी गावे डेंजर झोन म्हणून पुढे येत आहेत। कराड तालुक्यातील कोरोनाचा वाढता पसारा नक्कीच चिंताजनक आहे। जवळच असणारा सांगली जिल्हा बऱ्यापैकी कोरोनाच्या तावडीतून सुटत असताना कराड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने सांगली जिल्ह्यातही चिंतेचे वातावरण पसरलेले आहे। गेल्या महिन्याभरापासून आपण कोरोनाचं कव्हरेज करतो आहे। वज्रधारी टीमच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटी देऊन कोरोनाचा सगळा अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांच्यापर्यंत देतो आहे। आज सातारा जिल्ह्यातील कराड या शहरात आपण आलो आहोत। कराड तालुका आणि कराड शहर हे कोरोनाच्या बाबतीत हॉटस्पॉट झालं आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। एकूण सातारा जिल्ह्यात 43 कोरोनाबाधित आहेत आणि त्यातले कराड तालुक्यात 30 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत। एकूणच इथं सापडणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता हे सगळं धक्कादायक आणि भीती वाटणारा चित्र आहे। कराड परिसरात ज्या रुग्णांची जी संख्या आहे त्या आपण माहिती देऊ। आपण कराड तालुक्यात 29 रुग्ण आहेत, त्यातील सुपणे उमरज विभागात 12, वनवासमाची 11, तांबवे 1, महारुगडेवाडी उंडाळे विभाग 2, आगाशिवनगर 5, मलकापूर 4, बाबरमाची 1, कोपर्डे हवेली ओगलेवाडी 1, शेनोली विभाग 1, रेटरे 1, असे एकूण कराड तालुक्यात 30 कोरोनाबाधित रुग्ण आहेत आणि पूर्ण सातारा जिल्ह्यात 43 कोरोनाबाधित रुग्ण आहेत। त्यातले 30 कराड तालुक्यात सापडल्यामुळं कराड शहर आणि कराड तालुका कोरोनाचं हॉटस्पॉट म्हणून समोर येताना दिसतो आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।